चला मैडम, आतमध्ये बोलवलं तुम्हाला. लवकर आलात जाधव. हो मैडम, जसं कळलं तसं ताबडतोब आलो. तुम्ही काळजी करू नका मैडम, आपण कोर्टात फाईट करू. हा आता जरा शांत बसा इथेच, मी बघते काय करायचं ते. चल ग, चल आत, चल. सर आत येऊ. कम इन. हॅलो सर. हॅलो, बसा. आज तुम्हीच काय ते नीट बोलताय माझ्याशी सर. बाकी सगळ्यांचंच वागणं खूप बदललंय. मॅडम, तुमच्यावर खूप गंभीर आरोप आहेत आणि माझ्या टीमकडे त्या संदर्भात ठोस पुरावे आहेत. तेव्हा त्यांना त्यांचं काम करू द्या, कारण तुम्हाला अटक झाल्याची बातमी मीडियामध्ये गेली आहे. थोड्या वेळाने गर्दी जमा होईल, त्याआधी आपण हे चौकशीचं काम पूरं करूया. बर, मला कॉफी मिळेल? शुअर, तुर्वे. येस सर. स्ट्रॉंग हा, साखर कमी. हां, एक कॉफी पाठवा. अजय ठाकूर आणि त्याच्या टीमने ही केस इन्व्हेस्टिगेट केली. अजय, गो अहेड. थँक यू सर. मिसेस राणी सरदेसाई, तुमच्यावर पहिला आरोप आहे धनंजय सरदेसाई ह्यांचा खून केल्याचा. दुसरा आरोप, विकी पटवर्धन ह्याचा खून करण्यासाठी सुपारी दिल्याचा. आणि तिसरा आरोप, मिस्टर पटवर्धन ह्यांचा सहकार्याकरवी खून करून ती एक आत्महत्या आहे असं भासवण्याचा. आणि हे सगळं करतानाही तुम्ही छोटे मोठे गुन्हे केलेत, त्यात फ्रॉड हाही तुमच्यावरती एक आरोप आहे. पण हे सगळे आरोप आहेत, अजून सिद्ध नाही झालेत ना. तुम्हाला गोष्टी ऐकवायला इथे बोलावलं नाही आहे मॅडम, पुरावे आहेत म्हणून सांगतोय. तुम्ही चिडताय कशाला? कारण तुमच्याशी रिस्पेक्टफुली बोलून तुम्हाला त्याची किंमत नाही. तुम्ही अत्यंत चुकीचं वागताय माझ्याशी. मॅडम, ही चौकशी पोलीस स्टेशनच्या कुठल्याही कोपऱ्यात सुद्धा होऊ शकते, पण त्याऐवजी तुम्ही माझ्या केबिनमध्ये बसलात, सो प्लीज कोऑपरेट. तर धनंजय सरदेसाईना तुम्ही 24 ऑक्टोबरला रात्री साधारण 10:30 वाजता विकीने इम्पोर्ट केलेलं पॉइझन दिलं. त्याच रात्री धनंजय सरदेसाईंचा ते पॉइझन घेऊन मृत्यू झाला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.